हरिओम, मी चैताली वीरा मसूरकर, सावंतवाडी उपासना केंद्र. मी 2012 पासून बापूंकडे येते. मी आज माझ्या शिक्षणासंबंधी एक अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे की मी 12वी झाल्यानंतर मी बी फार्मसीला ॲडमिशन घेतलं. त्यानंतर काही कारणांमुळे मला ते ॲडमिशन काही कारणांमुळे मला तिथे सोडावं लागलं कॉलेज. तर मी नंतर 2 वर्ष माझी वाया जाणार होती. सर्वात मोठं संकट आलं होतं की मी काय करू आता. पुढे क्वेश्चनच होता की एका मुलीसाठी 2 वर्ष म्हणजे खूप कठीण असतं ना. मग पुढे मी काय करू, कुठे जाऊ. बापूंचं पठण हे होतं सोबतच, पण काय करायचं हे समजतच नव्हतं. मॉम डॅडचं सपोर्ट तर होताच की तू टेन्शन घेऊस, पुढे होईल सगळं ठीक, आपण ट्राय करू. अशाच मी टेन्शनमध्ये असताना FBवर एक बापू श्रद्धावन अशी माझी ओळख झाली. त्यांना मी माझा हा प्रॉब्लेम शेअर केला तर ते मला म्हटले की तू दादांकडे ये, आपण दादांना विचारू की पुढे काय करावं. काही न विचार करता मी बापूंवर विश्वास ठेवून मी मुंबईला गेले. एका गावातली मुलगी एका ठिकाणी मुंबईला जाणे म्हणजे ती साधी गोष्ट नसते, पण बापू माझ्यासोबत आहेत म्हणून मी तिथे गेले. त्याच्यासोबत आम्ही दादांकडे गेलो, दादांना विचारलं, माझा प्रॉब्लेम शेअर केला. दादा म्हटले तू नर्सिंग कर. त्याच्यानंतर असं परत आम्ही गावी आल्यानंतर परत मी विचार केला नर्सिंग मी कुठे करू. तर त्यांनीच एका फ्रेंडला विचारलं की टेपना कॉलेज जे आहे मुंबईमध्ये तिथे तुझं ॲडमिशन होऊन जाईल असा त्यांचा रिपोर्ट आला. तर आणि तसंच त्याच दिवशी मला कोल्हापूरमधून पण समजलं की कोल्हापूरला पण तुझं ॲडमिशन होऊ शकतं. म्हणून आम्ही परत म्हटलं आता कन्फ्युजनच झालं की मी मुंबईला जाऊ की कोल्हापूरमध्ये जाऊ. म्हणून आम्ही परत दादांकडे गेलो. दादांनी मला सांगितलं तू DY पाटीलला जा कोल्हापूरला. तोच त्यावेळी एवढे आनंद झाला की बाबा फायनली मी एका डिसिजन दादांनी दिला आहे की आता त्या एका मार्गावर गेली आहे मी आता नर्सिंग करण्यासाठी. म्हणून आम्ही कोल्हापूरला गेले. कोल्हापूरमध्ये त्यांची CET होती, CET एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर 4-5 दिवसांनी रिझल्ट होता. रिझल्ट लागला त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझा 51वा नंबर आहे, त्यामुळे तुझं काही ॲडमिशन होणं शक्य नाही, कारण आमच्या इथे फक्त 50 सीट्स होतात. त्यावेळी तर मी खचूनच गेले होते पूर्ण, पण एवढं बापूंवर एवढा विश्वास होता की बाबा नाही, माझं ॲडमिशन हे होणारच आणि ते कोल्हापूरमध्येच होणार. मग त्याच्यानंतर आम्ही 8 दिवस मी पठण माझं वाढवत गेले. आणि सांगायची गोष्ट की त्या 8 दिवसानंतर 9व्या दिवशी मला त्यांचा कॉल आला, मॅडम तुम्ही ॲडमिशन करून जावा की आता इथे सीट्स अवेलेबल झाले आहेत. म्हणजे जी अशक्य गोष्ट होती ती बापूंनी शक्य केली. आणि त्याचबरोबर माझं तिथे ॲडमिशन झालं. आणि त्यानंतर परत प्रश्न आला की मी आता इथे उपासनेला यायची तर आता मी कोल्हापूरमध्ये गेले, उपासनेला कुठे जाणार. मग त्यानंतर आम्ही हॉस्टेलला गेल्यानंतर जे आमची वॉर्डन होती ती पण बापू भक्तच, एवढी अंबतन्या. त्यावेळी मी एवढे खुश झाले की मी त्यांच्याशी बोलले, त्या म्हटल्या की तू माझ्यासोबत सॅटर्डेला कोल्हापूरच्या उपासना केंद्रामध्ये येऊ शकतेस. खूप अंबंते झाले. 2 वर्ष माझी तशीच गेली. म्हणजे मी त्यानंतरचा एक अनुभव म्हणजे मी 3rd इयरला असताना हॉस्टेल आम्हाला काही कारणांमुळे सोडावं लागलं. म्हणजे आमच्यासाठी ते बंदच केलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही रूम घेऊन राहू शकता म्हणून. तर त्यानंतर मी रूम शोधण्यासाठी गेले. रूम आम्हाला भेटली आणि त्यानंतर 2-3 दिवस झाले असतील. जस्ट मी पाणी खाली आणण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि गेले तर माझ्या गळ्यात त्रिविक्रम होता. आणि ते घरमालक होते ते म्हटले तू बापू भक्त आहेस. तर मी म्हटलं हां, तर आम्ही पण बापू भक्त आहेत. म्हणजे 4 वर्ष माझी ही बापू फॅमिलीमध्येच गेली. म्हणजे कसं बापू आपल्याला हेल्प करतो हे आपण नाही करू शकत. त्याने आम्हाला प्रत्येक इयरमध्ये मला हेल्प केली. आणि आता मी BSc नर्सिंग पासआउट झाले. अंबतन्य श्रीराम नाथ संविदा.